हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मी बच्चाओ सर। बच्चे लोग, अपन 11 मैथ्स त्यातलं चैप्टर बघतोय, कॉम्प्लेक्स नंबर्स पार्ट टू मधलं चैप्टर आपलं सुरू आहे, कॉम्प्लेक्स नंबर्स। तर बच्चे लोग, आपलं हे 8 लेक्चर चालू आहे, त्यामुळे जे कोणी मित्र आजच माझं हे लेक्चर पाहत असतील, अर्थात त्यांच्याकडे मागच्या 7 लेक्चर्सचा बेस नसेल, म्हणून मी त्यांना पहिलं सजेस्ट करेल की आधीचे 7 लेक्चर्स बघा, म्हणजे मग तुम्हाला हे 8 लेक्चर काय वाटेल, सिंपल वाटेल, इंटरेस्टिंग वाटेल, ते तुम्हाला समजेल। पण तरी चला, आमच्या लोक थोडस आपण रिवाइज करूया आणि मग आपलं आजचं लेक्चर चालू करूया। तर बच्चे लोक, कॉम्प्लेक्स नंबर्स हा जो सेट आहे, दिस इज द बिगेस्ट सेट, सगळ्यात मोठा सेट। आतापर्यंत तुम्ही 10 पर्यंत काय पाहिलं, फक्त सेट ऑफ रियल नंबर्स पाहिला, पण हा कॉम्प्लेक्स नंबरचा सेट जो आहे तो तयार होतो रियल नंबर्स पासून, रियल नंबर्स प्लस इमॅजिनरी नंबर्स, रियल प्लस इमॅजिनरी। मग याला लिहिलं जातं एक्स प्लस आय वाय, त्यातला म्हणजे लोक एक्स हा रियल पार्ट असतो, वाय हा इमॅजिनरी पार्ट असतो। एक्स हा रियल पार्ट तर वाय हा असतो आपला इमॅजिनरी पार्ट, आणि जिथे आय ची व्हॅल्यू म्हणजे इमॅजिनरी नंबर तर युनिट येते, जिथे आय ची व्हॅल्यू असते अंडर रूट ऑफ -1, आय ची व्हॅल्यू त्याला आयोटा पण म्हणतो आपण, तर आय ची व्हॅल्यू असते अंडर रूट ऑफ -1। तर बच्चे लोक, हा जो इमॅजिनरी नंबर्स तुमच्यासाठी पहिल्यांदा येतात, ते इमॅजिनरी नंबर्स म्हणजे कोणते रे, की -5, याचं रूट तुम्ही काय काढणार, नाही काढू शकत। -25 याचंही रूट तुम्ही नाही काढू शकत, याचं रूट तुम्ही बाहेर जाल तर काय, 25 ला बाहेर घेऊ शकता, ते कसं लिहून, 25 × -1, 25 ला बाहेर घेता तुम्ही 5 √-1, 5 √-1, पण तरी सुद्धा काय म्हणजे लोक, त्याचं रूट आपल्याला मिळत नाही। त्यामुळे या अशा नंबर्सला जे रूटच्या मध्ये मायनस साइन घेऊन आहे, अशा नंबर्सला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी नंबर्स। हे आहेत इमॅजिनरी नंबर्स। आणि मग हा जो कॉम्प्लेक्स नंबरचा सेट तयार झाला आहे, हा कशापासून तयार झालेला आहे, तर रियल नंबर्स प्लस इमॅजिनरी नंबर्स पासून हा कॉम्प्लेक्स नंबरचा सेट तयार झाला आहे। आणि कॉम्प्लेक्स नंबर कसा एक्सप्रेस करतात, एक्स प्लस आय वाय, ए प्लस आय बी या रूपामध्ये याला लिहिलं जातं, जिथे एक्स आणि वाय हे काय आहे, रियल नंबर सेट, पण आय हा काय आहे, इमॅजिनरी युनिट आहे, त्याला आयोटा पण आपण म्हणतोय। आणि त्या आय ची व्हॅल्यू किती आहे बच्चेलो, तर अंडर रूट ऑफ -1। नंतर आपण या आयच्या पॉवर्स पाहिलेल्या आहेत, आयच्या पॉवर्स, आयची फर्स्ट पॉवर आयच असते, जिला आपण अंडर रूट -1 पण घेतो आय, म्हणजे आय स्क्वेअर, आय स्क्वेअर म्हणजे काय, अंडर रूट -1 चा स्क्वेअर होतो तो काय होऊन जातो, -1 अंडर रूट -1, याचा जर स्क्वेअर केला आपण स्क्वेअर तर काय येतो, -1। आय क्यूब ची व्हॅल्यू, आय क्यूब ची व्हॅल्यू किती असते, तर आपण त्याला असं लिहू शकतो आय स्क्वेअर इंटू आय, त्यामुळे आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे पुन्हा, -1 - 1 इंटू आय, म्हणजेच काय असतो म्हणजे लोक, तर आय असतो। आय ची व्हॅल्यू आय, रूट -1 म्हटलं तरी चालेल, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, आय क्यूब ची व्हॅल्यू कशी लिहिता येते, आय स्क्वेअर इंटू आय, म्हणजेच काय, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 - 1 इंटू आय, शेवटी काय, तर बच्चे लोक -i, आय क्यूब ची व्हॅल्यू किती आहे, -i, आणि i raised to 4 म्हणजेच काय बच्चे लोक, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर म्हणजेच काय राहील, -1 × -1 म्हणजेच काय झालेला असतो, +1। नंतर आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला हेही समजावलंय की आय प्लस आय स्क्वेअर प्लस आय क्यूब प्लस i raised to 4 याची व्हॅल्यू किती असते, 0 असते, का बरं, कंटिन्युअस 4 आय च्या पॉवर्स येऊ द्या, आय च्या कंटिन्युअस 4 पॉवर्स येऊ द्या, त्या सगळ्यांची व्हॅल्यू किती होते, 0, का बरं, या पॉवर्स मध्ये बघा, या पॉवर्स मध्ये बघा, आय तर लगेच आय क्यूब काय आहे, -i, त्यामुळे +i - i कॅन्सल, आय स्क्वेअर काय आहे, -1, तर i raised to 4 काय आहे, +1, -1 + 1 सुद्धा काय करतात, एकमेकाला कॅन्सल करतात, त्यामुळे आय च्या कंटिन्युअस 4 पॉवर्स आल्या किती व्हॅल्यू काय होऊन जात असते, 0 होऊन जात असते, त्यामुळे आपल्याला
जेही काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात अशा ठिकाणी या ट्रिक्स कामाला येत असतात. बच्चा लोग आणखीन आपण आईच्या कोणत्याही पॉवर्स जनरली या फोर व्हॅल्यूज मध्ये या टाइप मध्ये आणतो आपण. फोर एनच्या टाइप मध्ये आपण आईच्या व्हॅल्यूज आणत असतो आय रेस टू फोर एन किंवा आय रेस टू फोर एन प्लस वन किंवा आय रेस टू फोर एन प्लस टू किंवा आय रेस टू फोर एन प्लस थ्री या पॅटर्न मध्ये आणत असतो आईच्या व्हॅल्यूज. म्हणजे एखादी समजा अशी तुम्हाला आईची व्हॅल्यू लिहून ठेवली 847, तर मग हिची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो आय रेस टू फोर एनच्या पॅटर्न मध्ये आपण त्यांना आणत असतो. आय रेस टू फोर एनची व्हॅल्यू काय असते बच्चा वन, काय बरं, फोरच्या टेबल मधलं ती पॉवर आहे. आय रेस टू फोर एन प्लस वन ची व्हॅल्यू किती राहील तर आय राहील, का बरं, आय रेस टू फोर एन एवढ्या पार्टची व्हॅल्यू काय होणार आहे, वन होणार आहे, कारण ती फोरच्या टेबल मधली पॉवर आहे. आणि तरी सुद्धा कोण उरणार आहे, आय रेस टू वन म्हणजेच कोण उरणार आहे तर आय. चलो इथे आय रेस टू फोर एन प्लस टू ची व्हॅल्यू काय असते तर मायनस वन असते, का बरं, तर आय रेस टू फोर एन एवढ्या पार्टची व्हॅल्यू काय होऊन जात असते, वन होऊन जात असते. तरी काय शिल्लक राहणार आहे, आय स्क्वेअर, आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते मायनस वन, आणि याची व्हॅल्यू काय राहणार आहे चलो आय रेस टू फोर एन प्लस थ्री, तर आय रेस टू फोर एन ची व्हॅल्यू होऊन जाणार आहे वन. अजून शिल्लक काय राहील, तरी सुद्धा आयची थर्ड पॉवर शिल्लक राहील. आयची थर्ड पॉवर म्हणजेच काय तर मायनस आय. आयची थर्ड पॉवर म्हणजेच कोण, मायनस आय. कसं झालं आपलं एक दोनदा सांगून, आय स्क्वेअर इंटू आय, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती बच्चे लोक मायनस वन इंटू आय, म्हणजे शेवटी काय तयार होतं मायनस आय. आय क्यूब ची व्हॅल्यू काय असते मायनस आय इतकी असते. तर बच्चे लोक हे सगळं आपलं प्रत्येक लेक्चर मध्ये झालेलं आहे, पण जे मित्र नव्याने जॉईन करतील त्यांना थोडंफार काही ना समजायला हवं. पण माझं सजेशन तर काय आहे की त्यांनी आधीचे सगळे लेक्चर्स बघावेत आणि मग ह्या लेक्चरला त्यांनी बघावं, म्हणजे त्यांना थोडस छान पैकी हे कॉम्प्लेक्स नंबर नावाचं चॅप्टर कळेल. तर चला बच्चे लोक आपले प्रॅक्टिस सेट 1.1 मधले राहिलेले काही सम्स आहेत ते आज कम्प्लीट करूया आणि मग जाऊया आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट कडे, म्हणजे 1.2 कडे. चला बघूया उरलेले सम्स. तर बच्चे लोक हे आहे आपलं 22nd सम. शो दॅट रूट 7 प्लस आय रूट 3 अपॉन रूट 7 मायनस आय रूट 3 प्लस रूट 7 मायनस आय रूट 3 अपॉन रूट 7 प्लस आय रूट 3 इज रियल. चला सोल्युशन, मी सोल्युशन इथून स्टार्ट करून टाकतो, म्हणजे आपली एक स्टेप वाचलेली असेल. सोल्युशन, मी सोल्युशन इथून स्टार्ट करून टाकतो. याला काय प्रूव्ह करायचं आपल्याला, रियल नंबर. म्हणजे लोक जर तुम्ही पाहिलं दोघांच्या डिनॉमिनेटर कडे, एक आहे रूट 7 मायनस आय रूट 3, दुसरा आहे रूट 7 प्लस आय रूट 3. अरे हे तर एकमेकांचे काय आहेत, कॉन्जुगेट. आणि जेव्हा कॉन्जुगेटचं मल्टिप्लिकेशन होतं बच्चे लोक, तेव्हा तर तो एक रियल नंबर तयार होऊन जातो. त्यामुळे आपण काय करूया, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू, म्हणजे जेणेकरून डिनॉमिनेटर मध्ये काय येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल आणि दोघं कॉन्जुगेट असल्यामुळे त्यांचं प्रॉडक्ट काय येऊन जाईल, तर रियल नंबर येऊन जाईल. म्हणून आपण चला म्हणजे करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये काय घडेल बघा, रूट 7 प्लस आय रूट 3 इंटू रूट 7 प्लस आय रूट 3, अरे तेच टर्म दोनदा येत आहे, म्हणजेच काय घडणार आहे म्हणजे लोक, रूट 7 प्लस आय रूट 3 तेच टर्म दोनदा, म्हणजेच काय राहणार आहे त्याचा स्क्वेअर. प्लस इकडे नाही बघा, रूट 7 मायनस आय रूट 3 इथे पण तोच आहे, म्हणजे हाई काय झालेला असेल म्हणजे लोक, रूट 7 मायनस आय रूट 3 चा स्क्वेअर आणि अपॉन अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन, रूट 7 मायनस आय रूट 3 आणि रूट 7 प्लस आय रूट 3. तर चलो आपण काय केलं, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. चला आता जे काही तुम्ही 6-7 पासून ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करता, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करता, त्या फॉर्म्युल्यांनी आपण ह्या स्क्वेअर्सला ओपन करू. चला पहिलं टर्म राहील ए स्क्वेअर, म्हणजेच काय रे, रूट 7 चा स्क्वेअर काय होऊन जाईल 7. मिडल टर्म राहील, चलो मिडल टर्म राहील ट्वाईस ए बी, ट्वाईस ए बी, ट्वाईस रूट 7 इंटू रूट 3 रूट 21 आणि काय राहतील आय. 2ab, 2ab, ab दोघ रूट मध्ये आहेत, त्यांचा प्रॉडक्ट काय होणार म्हणजे लोक, 7 3 21 आणि पुन्हा कोण आय, इमॅजिनरी पार्ट येतो. आणि
थर्ड टर्म राहील बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजेच काय, रूट थ्रीचा स्क्वेअर राहील थ्री आणि आयचा स्क्वेअर असेल आय स्क्वेअर. आय रूट थ्रीचा स्क्वेअर काय द्यावा लागेल आपल्याला, रूट थ्रीचा थ्री, आयचा मात्र आय स्क्वेअर. चला पुढे रूट सेव्हनचा स्क्वेअर सेव्हन. आता ए मायनस बीचा स्क्वेअर ओपन करतोय आपण. रूट सेव्हनचा स्क्वेअर सेव्हन, मधलं टर्म राहील बचलो, मिडल टर्म राहील मायनस टू ए बी. म्हणजेच काय राहील पुन्हा, मायनस टू ए बी टू. सेव्हन थ्री झा किती झालेले असतील अंडर रूट मध्ये, 21 एवढे आय. आणि लास्ट टर्म राहील बी स्क्वेअर. स्क्वेअर तर पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे रूट थ्री चा स्क्वेअर राहील थ्री आणि आय चा स्क्वेअर असेल बचलो आय स्क्वेअर. या स्टेप मध्ये तर काही अवघड नाही. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ओपन केला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ओपन केला, बचलो खाली आता कोणती पोझिशन आहे, ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी, ए प्लस बी च एक्सपान्शन काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर रूट सेव्हन चा स्क्वेअर काय राहील सेव्हन, मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर बी किती आहे, आय रूट थ्री, रूट थ्री चा स्क्वेअर किती होईल थ्री, आणि पुन्हा आय चा स्क्वेअर असेल आय स्क्वेअर. चलो खाली ए मायनस बी, ए प्लस बी याचं एक्सपान्शन काय राहील, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर रूट सेव्हन चा स्क्वेअर काय असेल सेव्हन, आणि मायनस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर रूट थ्री चा स्क्वेअर काय राहील थ्री, आणि आय चा स्क्वेअर काय असेल आय स्क्वेअर. चला बचलो आता जिथे जिथे आय स्क्वेअर आहे, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. लेक्चरच्या सुरुवातीला पण मी सांगितली होती आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते, मायनस वन. चला मग आपण त्यात पुन्हा थोडस बेनिफिट कोणता मिळणार आहे बचलो, प्लस टू रूट ट्वेंटी वन आय आणि मायनस टू रूट ट्वेंटी वन आय हे एकमेकाला काय करतील, कॅन्सल करतील, कारण त्यातली एक व्हॅल्यू प्लस ची आहे, एक व्हॅल्यू मायनस ची आहे. जाऊया आता सेव्हन प्लस सेव्हन किती झालेले असतील, फोर्टीन. सेव्हन प्लस सेव्हन फोर्टीन. ओके उरला आता थ्री आय स्क्वेअर प्लस थ्री आय स्क्वेअर किती, सिक्स आय स्क्वेअर, सिक्स आय स्क्वेअर, थ्री आय स्क्वेअर, थ्री आय स्क्वेअर, सिक्स आय स्क्वेअर. पण आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते बच्चलो, मायनस वन. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते, मायनस वन. सेव्हन सेव्हन झाले फोर्टीन, थ्री आय स्क्वेअर, थ्री आय स्क्वेअर किती होणार आहे, सिक्स आय स्क्वेअर, पण सिक्स इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे, मायनस वन. खाली सेव्हन मायनस थ्री आणि बच्चलो आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते, तर मायनस वन. इथे सपोर्ट देऊन टाका हवं होतं किंवा तुम्हाला कळावं म्हणून आय स्क्वेअर इक्वल टू काय असतो, मायनस वन. चला बच्चलो आता पुढे फोर्टीन प्लस इंटू मायनस काय राहील, मायनस सिक्स वन झा सिक्स अपॉन सेव्हन, मायनस इंटू मायनस आलंय म्हणून हे काय होईल, प्लस थ्री वन झा थ्री. फोर्टीन मायनस सिक्स किती होतील बच्चलो, एट. सेव्हन प्लस थ्री किती, टेन. खरं तर तुम्ही इथेही आन्सर एंड करू शकता, एट बाय टेन काय आहे रिअल नंबर, हा होतो टू ने अजून डिवाइड करता येईल, टू फोर जा, टू फाईव्ह जा, आणि काय इट इज अ रिअल नंबर, इट इज अ रिअल नंबर. मग देअर फोर हे पूर्ण सम लिहा आणि काय म्हणा, इट इज अ रिअल नंबर. पूर्ण ते सगळं इक्वेशन सम जे काय आहे ते लिहा आणि खालच्या स्टेप मध्ये काय म्हणणार आहे चलो, इट इज रियल नंबर. तर एक सिंपल सम होत, चला सॉल्व करूया पुढच्या समला. चलो आपलं ट्वेंटी थर्ड सम आहे, इफ एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब इक्वल टू वाय प्लस व्ही आय, देन शो दॅट वाय अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय इक्वल टू फोर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. चला बच्चे लोक जे काय आपल्याला दिलं गेलं इक्वेशन इफ आणि नंतर हे तर प्रूव्ह करायचं आहे, जे आपल्याला गिव्हन मध्ये आहे ते तर घ्या. एक्स प्लस आय वाय ब्रॅकेट क्यूब इक्वल टू वाय प्लस व्ही आय. बच्चे लोक तुम्ही ब्रॅकेटचा क्यूब कसा ओपन करतात हे नाइन्थ मध्ये शिकलेला आहात. याला समजा ए, याला समजा बी, ए प्लस बी, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब तुम्ही नाइन्थ मध्ये ओपन केला होता, तो असा ओपन करायचा, ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब, राईट, आठवतंय. तर म्हणजे मी याला आता तो फॉर्म्युला युज करून आपलं ब्रॅकेटला ओपन करतोय. फर्स्ट टर्म राहील आपलं ए क्यूब मीन्स व्हॉट, एक्स क्यूब, ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी, थ्री
ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर आणि इंटू बी म्हणजे काय आई वाय. थ्री ए स्क्वेअर बी, आता लिहितोय मी थ्री ए बी स्क्वेअर. थ्री ए कोण आहे एक्स आणि बी स्क्वेअर आय वायचा स्क्वेअर म्हणजेच काय विचारो आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. पहिलं टर्म ए क्यूब, सेकंड टर्म थ्री ए स्क्वेअर बी, थर्ड टर्म थ्री ए बी स्क्वेअर आणि लास्ट टर्म राहील विचारो बी क्यूब. जसं ए क्यूब तसं एन ला काय असतं बी क्यूब आय वायचा क्यूब. तुम्ही असाही लिहू शकता वाय क्यूब आय क्यूब, वाय क्यूब आय क्यूब. आय ला पुढे लिहा मागे लिहा काही अडचण नाही. वाय प्लस व्ही आय, वाय प्लस व्ही आय. चला विचार याला सॉल्व करू. एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय, थ्री एक्स स्क्वेअर वाय इतके आय ओके प्लस थ्री थ्री एक्स आय स्क्वेअर ची व्हॅल्यू बचलो मायनस वन इंटू वाय स्क्वेअर. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस वन प्लस प्लस बचलो वाय क्यूब, वाय क्यूब आणि आय क्यूब ची व्हॅल्यू काय असते तर मायनस आय. वाय क्यूब ची व्हॅल्यू काय असते मायनस आय. आपलं ऑलरेडी खूप वेळा झालं आय क्यूब ची व्हॅल्यू मायनस आय का बरं. तर बचलो आय क्यूब ला आपण असं लिहितो ना आय स्क्वेअर इंटू आय, मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते मायनस वन, मग मायनस वन इंटू आय, मायनस वन इंटू आय काय असेल मायनस आय. आय क्यूब ची व्हॅल्यू काय असते बचलो मायनस आय, आय क्यूब ची व्हॅल्यू मायनस आय इक्वल टू कोण येते वाय प्लस व्ही आय. चला सिम्प्लिफाय करत राहू. एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय आय, आता प्लस इंटू मायनस काय होईल विचारो मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर प्लस इंटू मायनस, मायनस थ्री आहे एक्स आहे वाय स्क्वेअर, मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर. इथे प्लस इंटू मायनस काय होईल विचारो मायनस काय वाय क्यूब आय, मायनस वाय क्यूब आय प्लस मायनस मायनस इक्वल टू वाय प्लस व्ही आय. तर बच्चे लोग आता काय करू यातला रियल पार्ट सेपरेट घेऊन टाकू, इमॅजिनरी पार्ट सेपरेट करून टाकू. मग रियल मध्ये रियल म्हणजे कोण ज्यांच्यामध्ये आय नाही तो रियल पार्ट आहे. एक्स क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर हा काय बच्चे आपला रियल पार्ट आहे ज्यांच्यामध्ये आय नाही. प्लस प्लस थ्री एक्स स्क्वेअर वाय, थ्री एक्स स्क्वेअर वाय पुन्हा मायनस वाय क्यूब, मायनस वाय क्यूब या दोघांमध्ये आय आहे मी तो ब्रॅकेटला कॉमन देतो म्हणजे थोडक्यात आय कॉमन काढला मी. इमॅजिनरी पार्ट मध्ये कोण आलं बचलो थ्री एक्स स्क्वेअर वाय आय आणि मायनस वाय क्यूब. आय मी दिला कॉमन मध्ये कोण राहील थ्री एक्स स्क्वेअर वाय मायनस वाय क्यूब एवढे काय झाले आय इक्वल टू वाय प्लस व्ही आय. चला आता काय करूया कम्पेअर करूया रियल पार्ट ची व्हॅल्यू रियल इतकी, इमॅजिनरी ची व्हॅल्यू इमॅजिनरी इतकी. याला काय म्हणतो आपण कम्पेअरिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट, यु मे से इक्वेटिंग रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग म्हणा कम्पेअरिंग म्हणा इक्वेटिंग, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. मग चला रियल रियल इतका राहील मग आपल्याला बचलो मिळणार आहे एक्स क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू हा इकडचा रियल तसा इकडचा रियल कोण आहे वाय अँड इमॅजिनरी इक्वल टू इमॅजिनरी. पण मी त्या दोन्ही ठिकाणी काय आय लिहिणार नाही. मग इथे काय आय वगळता थ्री एक्स स्क्वेअर वाय मायनस वाय क्यूब इक्वल टू कोण जाईल व्ही. दोघांमध्ये इमॅजिनरी युनिट आय आहे ते वगळता उरलेल्या व्हॅल्यूज काय आहेत मग त्यांचे कोएफिशियंट्स काय आहेत तर सेम आहेत. मग चलो चला यांनाच आपण सॉल्व करत राहू. इकडे आपण एक्स कॉमन काढू शकतो एक्स क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर मधनं एक्स कॉमन काढला तर चलो ब्रॅकेट मध्ये जाईल एक्स स्क्वेअर
माइनस 3y² इक्वल टू कोण राहील y. ओके अँड त्याच वेळेस इकडे काय राहील, इकडे चलक y कॉमन निघेल, इकडे y कॉमन निघेल आणि y कॉमन गेल्यानंतर काय शिल्लक राहतं बघा, y कॉमन तर ब्रॅकेट मध्ये असेल 3x² मायनस वाय क्यूब च्या ऐवजी काय लिहावं लागेल y² का बर एक कॉमन घेतलाय तर वाय कॉमन ब्रॅकेट मध्ये गेलं 3x² मायनस y² इक्वल टू कोण आहे बच्चलो व्ही. आता आपल्याला कशा व्हॅल्यूज पाहिजे तो वाय अपॉन एक्स आणि व्ही अपॉन वाय च्या, वाय अपॉन एक्स व्ही अपॉन वाय, त्यामुळे वाय अपॉन एक्स मी ह्या एक्स ला इकडे घेतो म्हणजेच आपल्याकडे काय येईल x² मायनस 3y² इक्वल टू y अपॉन एक्स, एक्स ला इकडे आणलं तर काय शिल्लक राहील x² मायनस 3y² इक्वल टू y अपॉन एक्स. असं का केलं आपण, कारण आपल्याला जे शो करायचं जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काय आहे y अपॉन एक्स आहे, त्याच्यामध्ये काय आहे व्ही अपॉन वाय, शेवटी त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला तसं मिळवावं लागेल. याला म्हणतो मी इक्वेशन 1 अँड. आता इथे काय पाहिजे आपल्याला व्ही अपॉन वाय, म्हणून मी ह्या वाय ला इकडे शिफ्ट करतो. आपल्याकडे इक्वेशन तयार होईल 3x² मायनस y² इक्वल टू व्ही अपॉन वाय, याला म्हणतो मी इक्वेशन 2. आणि म्हणजे लोक ज्या वाय अपॉन एक्स आणि व्ही अपॉन वाय त्यांच्या व्हॅल्यूची काय दिसते इथे ऍडिशन दिसते, म्हणून आपण काय करूया ऍडिंग 1 अँड 2 म्हणूया, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2, 1 2 ची ऍडिशन करूया. मग ऍडिशन कशी राहील, LHS ची ऍडिशन LHS ला, LHS वाल्यांची ऍडिशन LHS ला आणि RHS वाल्यांची ऍडिशन RHS ला. y अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय. मग आता विचार करा सॉल्व, x² आणि 3x² किती होऊन जातील 4x² मायनस 3y² मायनस y² किती होतील मायनस 4y² इक्वल टू वाय अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय. आपल्याला ही साईड कुठे पाहिजे इकडे, ठीक आहे पूर्ण इक्वेशन रोटेट करू, पूर्ण इक्वेशन फिरवून घेऊ, वाय अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय इक्वल टू 4. तुम्ही तिकडे कॉमनही काढू शकता नाही तर पुढच्या स्टेप मध्ये कॉमन काढा. इक्वेशन फिरवून घेतलं मी, पूर्ण रोटेट केलं तर साईन बदलण्याची गरज नसते आणि दे अफो वाय अपॉन एक्स प्लस व्ही अपॉन वाय ना बचलो टेक 4 कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील x² मायनस y² आणि हेच तर काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, झालं प्रूव्ह. तर बचलो काय होतं एक सिंपलच सम होतं, ज्यांनाही कोणाला आय ची कन्सेप्ट माहिती आहे आयोटा म्हणजेच काय, आय म्हणजेच तुमचा अंडर -1, i² म्हणजे काय -1, i³ म्हणजेच काय -i आणि i^4 म्हणजे काय तर +1, हे त्यांना समजलंय तर त्यांच्यासाठी हे सम काही अवघड नव्हतं आणि इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट थोडस आपण समजून घ्यायचंय. तेव्हा बचलो चला इथे आपलं 23rd सम कम्प्लीट झालं, चला सॉल्व्ह करूया पुढच्या समजा. चलो 24th क्वेश्चन है अपना, फाइंड द वैल्यूज ऑफ एक्स एंड वाय विच सैटिस्फाय द फॉलोइंग इक्वेशन, अशा इक्वेशन दिले अपना एक्स एंड वाय फाइंड कराए, कंडीशन है एक्स वाय बिलोंग्स टू आर, एक्स एंड वाय कसे रियल नंबर्स हैं. चला चलो पहिल्याला सॉल्व करू अपन सोल्यूशन, एक्स प्लस 2y प्लस 2x मायनस 3y एवढे i प्लस 4i इक्वल टू 5. चला ठीक आहे, म्हणजे लग चला x प्लस 2y रियल पार्ट आहे राहू द्या रियल ओपन करायची गरज नाही, प्लस 2x मायनस 3y एवढे i मी या i ला तिकडे घेऊन जातो, 5 प्लस 4i येईल मायनस 4i. काय केलं म्हणजे लोक आपण असं या आय ला पण मी तिकडे नेलं का केलं तर मग दोन्हीकडे रिअल पार्ट आहेत, इकडेही रिअल आहे इकडेही 5 काय रिअल आहे 5 रिअल आहे,
हाँ इमेजिनरी इकडे पण आहे इकडे पण इमेजिनरी आहे दोन्हीकडे इमेजिनरी आहे दोन्हीकडे रियल आहे तर मग कंपॅरिझन करणं इक्वेट करणं काय होईल आपल्याला सोपं होईल म्हणून जस्ट आपण या फोर आयला इकडे शिफ्ट केलं इकडे पण तयार करून घेतला रियल इमेजिनरी इकडे तर रियल आणि इमेजिनरी आहेच मग आपण काय म्हणणार इक्वेटिंग इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स केवळ हा फोराय तिकडे नेल्यामुळे तिकडे पण रिअल इमॅजिनरी इकडे पण रिअल इमॅजिनरी ओके मग म्हणजे लोक रिअल रिअल इतका रिअल रिअल इतका म्हणजेच काय म्हणेल आपल्याला एक्स प्लस टू वाय इक्वल टू फायव्ह इक्वेशन नंबर वन म्हणूया दुसरं आता या आयोटाला न लिहिता इमॅजिनरी आहेत ते दोघच्या दोघ त्यातला आय पार्ट सोडून दिला आय सोडून दिला तर आपल्याला इक्वेशन मिळेल टू एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू कोण असेल मायनस फोर आय वगळता उरलेल्या व्हॅल्यूज पण इक्वलच राहतील टू एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू मायनस फोर आपला क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आता या दोन इक्वेशन कडे पहा आणि मला सांगा एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फाइंड करता येतील का मी सोडवण्याची गरज आहे का बरं अरे आत्ताच तर 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स नको तेवढे सॉल्व्ह केलेत मग हे काय आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला चांगलं माहिती आहे पण चला तरी सॉल्व्ह करून टाकू आपण मग त्यासाठी काय करतो आपण जर वाय चे कोएफिशिएंट सेम करायला गेलो वाय चे कोएफिशिएंट तर दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल या इक्वेशनला 3 ने आणि या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल त्यापेक्षा मी काय करतो एक्स चे कोएफिशिएंट सेम करतो म्हणजे मला फक्त इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने मग मी इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 2x प्लस 2 2 4y 2 5 10 इक्वेशन 1 ला काय केलं मी 2 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे 2 2s 2 1s 2 ने मल्टिप्लाय केलं 2x 2 2 4 2 5 10 आता काय करूया म्हणजे लोक 2x इथे पण आहे 2x इथे पण आहे यांची सबट्रॅक्शन करून घेऊ मग सबट्रॅक्शन करूया सबट्रॅक्शन लिहिताना मी मोठं इक्वेशन वरती ठेवतो 2x प्लस 4y इक्वल टू 10 आणि 2x मायनस 3y इक्वल टू मायनस 4 आता सबट्रॅक्शन सबट्रॅक्शनच्या वेळेस सेकंड इक्वेशन जे असतं त्याचे साईन चेंज करायचे असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे 11 मध्ये लिहिल्या जाणार नाही इथे डायरेक्ट सॉल्विंग इक्वेशन 1 अँड 2 एक्स इक्वल टू दिस आणि वाय इक्वल टू दिस असंच लिहिलं जातं पण चला अजूनही तुमची सवय मोडलेली नाही म्हणून मी हे सॉल्व्ह करून दाखवतोय तर मग दोघांची घेतली मी सबट्रॅक्शन याला वरती लिहिलं याला खाली लिहिलं सबट्रॅक्शन सबट्रॅक्शनच्या वेळेस साईन चेंज होतात प्लस 2x मायनस 2x कॅन्सल 4y प्लस 3y किती होतील 7y आणि 10 प्लस 4 किती होतील 14 देखो y इक्वल टू किती बचलो 2 का बरं 14 अपॉन 7 7 तिकडे गेला की y इक्वल टू 2 आणि मग ही व्हॅल्यू तुम्ही कुठेतरी एखाद्या इक्वेशन मध्ये टाकता एक्स प्लस 2y इक्वल टू 5 एक्स प्लस 2 इंटू वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 इक्वल टू 5 तर चलो एक्स इक्वल टू 5 2 इंटू 2 4 4 इकडे आला मायनस 4 एक्स इक्वल टू काय येतो 1 तर आपल्याला सांगितलं होतं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आणि विच सॅटिस्फाय द फॉलोइंग इक्वेशन्स आणि दोन्ही व्हॅल्यूज कशा पाहिजे होत्या रियल देअरफोर तुम्ही आन्सर दिलं पाहिजे देअरफोर एक्स इक्वल टू 1 अँड वाय इक्वल टू काय 2 हे आपलं आन्सर आहे तर चलो काय सिंपलच क्वेश्चन होता चला 24 मध्ये भरपूर सब क्वेश्चन आहे त्यातलं फर्स्ट झालं आता सेकंड सॉल्व्ह करूया चलो आपलं सेकंड इक्वेशन आहे हे एक्स प्लस 1 अपॉन 1 प्लस आय प्लस वाय मायनस 1 अपॉन 1 मायनस आय इक्वल टू आय फाइंड करायचं आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय एक्स अँड वाय आर रिअल नंबर्स ओके चला म्हणजे सोल्युशन मी इथूनच स्टार्ट करून देतो यालाच म्हणतो आता सोल्युशन तिथूनच सॉल्व्ह करायला सुरुवात करू आपली एक स्टेप तेवढीच कमी राहील म्हणजे डिनॉमिनेटर पहा एक आहे 1 प्लस आय दुसरा आहे 1 मायनस आय मीन्स व्हॉट दे आर कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर कॉन्जुगेट आले की दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतात रियल होऊन जातात
दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय रियल नंबर्स तयार होऊन जातात. म्हणून आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काय दोघांचंही मल्टिप्लिकेशन येऊन जाईल. म्हणून आपण क्रॉसचा निर्णय का घेतला, कारण त्यांचे डिनॉमिनेटर्स काय आहे, कॉन्जुगेट आहेत एकमेकांचे, म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. मग चलो गणेल काय, x plus 1 into 1 minus i upon 1 plus i into 1 minus i आणि इक्वल टू इकडे आहे बच्चलोक i. सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशनची ऍक्शन घेतली आपण. आता हे ब्रॅकेट ओपन करू, हे काय घडेल, x पुढच्या दोघांना मल्टिप्लाय करेल, नंतर हा 1 पुढच्या दोघांना मल्टिप्लाय करेल. चला मल्टिप्लाय करूया, एक्स इंटू वन एक्स, एक्स इंटू मायनस आय, मायनस एक्स आय म्हणा नाही तर आय एक्स म्हणा काही फरक नाही. आता 1 मल्टिप्लाय करेल, 1 into 1 plus 1 आणि 1 into minus i minus i असेल, ओके प्लस. आता तसंच इथे y मल्टिप्लाय करेल पुढच्या ब्रॅकेट मधल्या दोघांना आणि नंतर मायनस 1 मल्टिप्लाय करेल पुढच्या ब्रॅकेट मधल्या दोघांना. y into 1 y, y into plus i काय राहील म्हणजे y i, y into i y i. आता मायनस 1 मल्टिप्लाय करतोय, मायनस 1 मायनस 1 into i काय राहील तर मायनस i. ब्रॅकेट ओपन केले आपण, खाली तर म्हणजे कोणती पोझिशन आहे डिनॉमिनेटरला, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी म्हटल्यावर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर आता 1 चा स्क्वेअर काय राहतो 1च, मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय राहील म्हणजे आय चा स्क्वेअर आणि इकडे कोण आहे तर आय आहे. आता इकडे काय सिम्प्लिफाय होतंय बघा, प्लस 1 मायनस 1 निघून जाईल, प्लस 1 मायनस 1 निघून जाईल, बाकी मात्र सगळं आहे जसंच्या तसं शिल्लक राहील. मग एक्स एक्स ओके, नंतर वाय एक्स वाय, नंतर हे आय वाले टर्म्स घेतोय मी आता, मायनस एक्स आय मायनस एक्स आय प्लस वाय आय प्लस वाय आय पुन्हा मायनस आय मायनस आय मायनस टू आय मायनस आय इथे पण आहे मायनस आय इथे पण आहे मायनस टू आय ओके अपॉन बच्चलो 1 आता डिनॉमिनेटर मायनस आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते बच्चलो मायनस 1 मायनस हे तर आधीच आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस 1 इक्वल टू कोणी इथे तर आय आहे. सॉल्व करत राहू, एक्स प्लस वाय मायनस एक्स आय प्लस वाय आय मायनस टू आय आणि खाली चलो 1 मायनस मायनस 1 प्लस 1 1 प्लस 1 2 लिहिता येईल आपल्याला इक्वल टू आय मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 पुढे एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय पुढे मायनस एक्स आय प्लस वाय आय मायनस टू आय इक्वल टू या टू ला मी इकडे शिफ्ट करून देतो तो होऊन जाईल बचलोग आता टू आय टू ला तिकडे शिफ्ट केला आपण टू आय बचलोग आता एक्स प्लस वाय मी इथे प्लस वाय आय मायनस एक्स आय लिहितो हवं तर प्लस साईन पुढे घेऊन टाकतो प्लस वाय आय मायनस एक्स आय इक्वल टू टू आय आणि हा मायनस टू आय पण इकडे पाठवतो प्लस टू आय तर म्हणजे लोक एक्स प्लस वाय हा आहे आपला रियल पार्ट प्लस इथे आय कॉमन काढून घेऊ ब्रॅकेट मध्ये राहील वाय मायनस एक्स एवढे आय आय जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये जाईल वाय मायनस एक्स इक्वल टू टू आय प्लस टू आय किती होतील म्हणजे फोर आय टू आय प्लस टू आय फोर आय आता फोर आय ला आपण असं पण लिहू शकतो फोर आय ला झिरो प्लस फोर आय लिहिलं तरी काही अडचण नाही
2i 2i 4i आणि आटकून आपण एक झिरो ची ऍडिशन करून घेतली का बरं तर आपल्याला इक्वेट करायचं आता रियल रियल सोबत असेल इमॅजिनरी इमॅजिनरी सोबत होतो असेल इथे रियल नव्हता म्हणून मी कोणाला रियल घेऊन टाकलं झिरोला मग आता इथे इक्वेटिंग इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स त्यामुळे मी चलो इक्वेट केल्यानंतर लक्षात येईल आपल्या की एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे झिरो एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू झिरो आहे आणि वाय मायनस एक्स वाय मायनस एक्स वाय मायनस एक्स ची व्हॅल्यू आहे फोर दोघांमधला आय आपण कॅरी करायची गरज नाही वाय मायनस एक्स ची व्हॅल्यू आहे फोर चला दोघांना सिम्पली ऍड करून टाका सिंपल मेथडने ऍड केलं तरी चालेल एक्स प्लस वाय प्लस वाय मायनस एक्स इक्वल टू झिरो प्लस फोर ऍड केलं दोघांना आपण एक्स प्लस वाय मायनस एक्स इक्वल टू झिरो प्लस फोर याच्यात काय झालं म्हणजे प्लस एक्स मायनस एक्स निघून जातो वाय प्लस वाय टू वाय टू वाय इक्वल टू फोर देखो वाय इक्वल टू काय होत फोर अपॉइंट टू म्हणजेच काय टू वाय ची व्हॅल्यू टू आली एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे झिरो एक्स प्लस वाय इक्वल टू झिरो त्यामुळे एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे टू इक्वल टू झिरो देखो एक्स इक्वल टू काय येतं मायनस टू तर या झाल्या आपल्या व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय जे आपल्याला विचारलेलं होतं तर बचलो हे आपलं 24 मधलं सेकंड सम होतं चला अजून सॉल्व करू पुढचं सम बचलो 24 मधलं फोर्थ सम थर्ड सम टाळलंय बचलो थर्ड सम जर तुम्ही सॉल्व करणार असाल 24 मधलं थर्ड तर सम थोडस मॉडिफाय करावं लागेल चेंज करावं लागेल त्यातलं जे सेकंड टर्म आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो प्लस पडलेला आहे तो प्लस नको पाहिजे तो मायनस पाहिजे तर ते सम सॉल्व करता येईल बुक मधलं सम काय झालेलं आहे ते रॉंग झालेलं आहे पण तुम्ही ते सॉल्व करायचं असेल तर काय सेकंड टर्म मधला डिनॉमिनेटर प्लसच्या ऐवजी काय घ्यायचं आहे तुम्हाला मायनस घ्यायचं आहे ठीक आहे चला हे आपलं फोर्थ सम इफ x in bracket 1 plus 3i plus y in bracket 2 minus i minus 5 plus i cube equal to 0 then find the value of x plus y चला म्हणजे लोक जे इक्वेशन दिले त्याला आता आपण सॉल्व करू x in bracket 1 plus 3i plus y in bracket 2 minus i minus 5 plus i cube प्लस आय क्यू इक्वल टू काय झिरो चला म्हणजे लोक एक्स ने ब्रॅकेटला मल्टीप्लाय करून घेऊ ब्रॅकेट ओपन करून टाकू ब्रॅकेट ओपन करू काय होईल एक्स इंटू वन एक्स एक्स इंटू थ्री आय एक्स इंटू थ्री आय तयार होईल प्लस थ्री एक्स आय ओके प्लस वाय इंटू टू टू वाय प्लस इंटू मायनस मायनस वाय इंटू आय वाय आय मायनस फायव्ह आणि प्लस आय क्यूब म्हणजेच मायनस आय इक्वल टू झिरो इथे सपोर्ट देऊन द्या हवं तर बिकॉज आय क्यूब इक्वल टू मायनस आय तर म्हणजे लोक आय क्यूब ची व्हॅल्यू असते मायनस आय मी इथे टाकून दिली ती आपलं लेक्चरमध्ये पण मी एकदा दोनदा एक्सप्लेन केलं आहे की आय क्यूब ची व्हॅल्यू काय असते मायनस आहे चला याला सॉल्व करत राहू तर एक्स आणि टू वाय शेजारी शेजारी लिहून घेऊ आपण एक्स प्लस टू वाय का बरं तर दोघेही रिअल आहेत एक्स प्लस टू वाय रिअल पार्ट आहेत प्लस थ्री एक्स आय प्लस थ्री एक्स आय मायनस वाय आय मायनस वाय आय 3xi minus yi आणि मी चलो या दोघांना तिकडे पाठवून देतो मी मायनस फाईव्ह जाईल प्लस फाईव्ह मायनस आय जाईल प्लस आय का बरं तर इकडे पण राहू देऊ रिअल आणि इमॅजिनरी इकडेही राहू देऊ रिअल इमॅजिनरी त्यामुळे मायनस फाईव्ह शिफ्ट केला प्लस फाईव्ह मायनस आय शिफ्ट केला प्लस आय इथे आपल्याला मिळत आहे आता एक्स प्लस टू वाय प्लस आय कॉमन काढून घेऊ थ्री एक्स मायनस वाय 3x minus y एवढे i i कॉमन काढला इक्वल टू 5 प्लस i आणि आता म्हणूया कंपेरिंग किंवा इक्वेटिंग
कंपेरिंग रियल एंड इमेजिनरी पार्ट्स, कंपेरिंग रियल एंड इमेजिनरी पार्ट्स, तो दोगाना कंपेयर करिया आप चलो। माता ये थे x plus 2y हाँ रियल है, तो इकड़ सा रियल कौन है 5, इतने हाँ इमेजिनरी है, इकड़ सा इमेजिनरी कौन है i, तैसा कोई पिशन नहीं है, मुझे कौन है तो 1 है। मग अपने अलग इक्वेशन मिलती है बच्चे लोग, इक्वेशन मिलती कंपेयरिंग रियल विद रियल इमेजिनरी विद इमेजिनरी, तो मिले x plus 2y, x plus 2y equal to कौन 5 हो, अनि 3x minus y, 3x minus y equal to i टाइला, मैं इकड़ सा ही i अपन घेणार नहीं है, पर i चा कोई पेशन को नहीं, तो 1 है, नुस्ता i मंजेच का है, तो 1 i, त्या हमने 3x minus y equal to का नहीं तेल, मुझे लोग 1, या दोगाना सॉल्व करा, या दोगाना सॉल्व करा, मुझे आप तरह का है, x plus y ची वैल्यू अंता ही, तो चला दोगाना सॉल्व करने से ठिकाने करा बच्चे लोग, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टीप्लाई करूं टाको 2 ने मल्टीप्लाई के लिए रह का हम जाएगी 6x minus 2y equal to 2, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टीप्लाई के लिए 2 3 जा 6 2y 2 1 जा 2, अतः यह दोगान ची का इन टाको अपन एडिशन, दोनी इक्वेशन ची एडिशन क्या x plus 2y, x plus 2y equal to 5 अनि 6x minus 2y equal to 2, addition के लिए कि आप तरह है लोगों cancel होती है, x अनि 6x 7x equal to काय होती है 7, x equal to काय इंदर पर चलो 1, मह ही value कुटे दरिटा का एकर है equation मदे, तो पहला मदे टाक कोई आपन, पहला मदे टाका, दुसरे मदे टाका, कौन त्याती टाका, x plus 2y equal to 5, x ची value है 1 plus 2y equal to 5, 2y equal to 5 plus 1 इकड़े आदा minus 1, 2y equal to 4, y equal to काय हुंदर बच्चे लोग 2, 4 upon 2, 2, पन आपकेला x ने y ना होता विचारला, आपकेला काय विचारला है x plus y, x plus y, मैं x ची value किती है 1, y ची value किती है 2, and therefore x plus y ची value किती हुंदर थे बच्चे लोग 3, तो यह होता आपला 4th sub question, बच्चे लोग complex number, एक चांगला चैप्टर है, तुम्हारा ही समझत असे जाता तुम्ही उरलेले सम्स यातले 24 मधले सॉल्व करू शकता, सॉल्व करा ते घरी जाऊन घरी प्रैक्टिस करा, बच्चे लो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपलं बच्चा क्लासेस YouTube चॅनल सबस्क्राइब करा, इवन तुमच्या फ्रेंड्स ला सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता, आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक पण करा, तर चला भेटूया बच्चे लोग पुढच्या लेक्चर मध्ये।